गुंडांचा वापर असेल, पैशाचा वापर असेल, प्रशासकीय यंत्रणेचा वापर भाजपकडून, खास करून देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून झाला, त्याला कसब्यातल्या नागरिकांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. दादा काय सांगाल, पोस्टल मतदान पण झालेलं आहे, पहिला कल सुद्धा ईव्हीएमचा आलेला आहे, रवींद्र धंगेकरांनी जवळपास 22 मतांची आघाडी घेतली. रवींद्र धंगेकरांचा विजय निश्चित आहे. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये एकूण शेड्यूल ठोकला होता, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने चांगल्या पद्धतीने कामकाज केलं होतं, आणि त्याच्या उलट गुंडांचा वापर असेल, पैशाचा वापर असेल, प्रशासकीय यंत्रणेचा वापर भाजपकडून, खास करून देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून झाला, त्याला कसब्यातल्या नागरिकांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणूनच आता पहिल्याच त्याचा एकूण कल हा रवींद्र धंगेकरांच्या बाजूने दिसतोय. आणि मला खात्री आहे की रवींद्र धंगेकर हे अनपेक्षितपणाने किमान नाही का 10 ते 15 हजारच्या लीडनी येतील. सगळ्यांचं जे म्हणणं आहे की घासून होईल, घासून नाही, ही निवडणूक घासून कधीच नव्हती, ही निवडणूक पहिल्या दिवसापासून एकतर्फी होती आणि ती रवींद्र धंगेकरांच्या बाजूने होती. आरोप प्रत्यारोप मुळात भाजपला या ठिकाणी काही सुचतच नव्हतं, त्यामुळे आरोपाशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही नव्हतंच हा आमचा थेट आरोप आहे.